नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर सचिन उदले, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय इस्लामपूर या ठिकाणी भूगोलशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतोय. माझ्या या व्हिडिओकडे जाण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना विनंती करेन की आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, नकाशा प्रमाण व्यक्त करण्याच्या ज्या दोन पद्धती आहेत, शब्द प्रमाण आणि अंक प्रमाण, त्याचबरोबर तिसरी महत्त्वाची पद्धत ती म्हणजे प्रमाण रेषा किंवा रेषा प्रमाण. आणि या रेषा प्रमाण व्यक्त करण्याच्या देखील वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यातलीच पहिली पद्धत म्हणजेच सिम्पल ग्राफिकल स्केल, साधी प्रमाण रेषा किंवा त्याला साधी प्रमाण पट्टी असं आपण म्हणू. ही साधी प्रमाण रेषा कशी तयार करायची हे आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर तुमच्या साधी प्रमाण रेषा कशी तयार करायची हे लक्षात येईल. आणि हे लक्षात आल्यानंतर तुम्हाला इतर पुढच्या प्रमाण रेषा देखील अगदी व्यवस्थितपणे काढता येतील. तर मग सुरुवात करूया साधी प्रमाणपट्टी, सिम्पल ग्राफिकल स्केल. इथं साधी प्रमाण रेषा तयार करण्याकरता आपला उदाहरण दिलं आहे. एकास 50,000 या प्रमाणावर तयार केलेल्या नकाशाकरिता किलोमीटर व मीटरमध्ये अंतर मोजण्यासाठी साधी प्रमाणपट्टी तयार करा. आपलं नकाशा प्रमाण आहे 50,000 आणि आपल्याला किलोमीटर व मीटरमध्ये अंतर मोजण्यासाठी साधी प्रमाणपट्टी तयार करायची आहे. या उदाहरणाच्या अनुषंगाने आपण पहिल्यांदा जे प्रमाण आपल्याला उदाहरणामध्ये दिलं आहे 50,000 या अंक प्रमाणाचं आपल्याला शब्द प्रमाणात रूपांतर करून घेतलं पाहिजे. म्हणजे हे 50,000 हे अंक प्रमाण आहे पण आपल्याला रेषा प्रमाण तयार करण्यासाठी शब्द प्रमाणाची गरज असते, त्यामुळे आपण या अंक प्रमाणाचं शब्द प्रमाणात रूपांतर करून घेऊ. 50,000 याचं आपण जर शब्द प्रमाणात रूपांतर करायला गेलो तर आपण मेट्रिक मापन पद्धतीमध्ये 1 सेंटीमीटर बरोबर 50,000 सेंटीमीटर असं त्याचं रूपांतरण होईल. याचा अर्थ इकडं तुम्ही ज्यावेळी सेंटीमीटर लावताय एकाच्या बाजूला, त्याचवेळी इकडं देखील 50,000 बाजूला देखील आपण सेंटीमीटर हेच एकक लावलेलं आहे, त्यामुळे दोन्ही बाजूला एकच एकक लावायचं आहे हे लक्षात असू द्या. आता या 1 सेंटीमीटरचे 50,000 सेंटीमीटर आहेत, आपल्याला 1 सेंटीमीटरचे किती किलोमीटर हे काढायचं आहे, कारण आपल्याला प्रमाण रेषा उदाहरणामध्ये सांगितले किलोमीटर व मीटरमध्ये अंतर मोजण्यासाठी काढायचे आहे, त्यामुळे या 50,000 सेंटीमीटरचे आता आपल्याला किलोमीटर करून घ्यायचे आहे. मग 1 सेंटीमीटर बरोबर जर 50,000 सेंटीमीटर असतील तर 50,000 भागिले 1,00,000 आपण इथं केलेला आहे. आणि 1,00,000 का केलेला आहे याचं कारण देखील आपण तिथं समोर देणार आहोत. कारण 1,00,000 सेंटीमीटरचा 1 किलोमीटर येतो. 1,00,000 सेंटीमीटरचा जर 1 किलोमीटर येत असेल तर मग 50,000 सेंटीमीटरचे किती किलोमीटर येतील यासाठी आपल्याला 50,000 ला 1,00,000 भागायचं आहे. आणि मग हे 50,000 ला 1,00,000 भागल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल 1 सेंटीमीटरला 0.5 किलोमीटर. आता आपल्याला शब्द प्रमाण मिळालेलं आहे. शब्द प्रमाण आपल्याला आहे 1 सेंटीमीटरला 0.5 किलोमीटर. आता या शब्द प्रमाणावरून आपल्याला प्रमाण रेषा काढायची आहे. आणि ही प्रमाण पट्टी काढत असताना प्रमाण पट्टीची जी लांबी आहे आपण नेहमी 10 सेंटीमीटर इतकी घेतो. मेट्रिक मापन पद्धतीत प्रमाणपट्टी काढत असताना त्या प्रमाणपट्टीचं जे आदर्श माप आहे ते 10 सेंटीमीटर इतकं आहे. 10 ते 12 सेंटीमीटर आपण ही प्रमाण रेषा काढू शकतो पण आपण आदर्श माप घेतो 10 सेंटीमीटर इतकं. म्हणून आपण इथं म्हटलं आहे प्रमाणपट्टीची लांबी 10 सेंटीमीटर घेऊ. जर आता इथं आपलं जे शब्द प्रमाण आलं आहे 1 सेंटीमीटरला 0.5 किलोमीटर असेल तर मग 10 सेंटीमीटरला किती होईल, मग त्यासाठी आपल्याला 10 गुणिले 0.5 असं करावं लागेल. म्हणजेच जे 1 सेंटीमीटरचं जे अंतर आहे त्याला आपण 10 गुणायचं आहे किंवा ते 10 पट वाढलं की आपल्याला आपल्या प्रमाण रेषेवरील जे अंतर आहे ते अंतर मिळणार आहे. म्हणजे 10 सेंटीमीटरला किती येणार आहे तर 5 किलोमीटर. याचा अर्थ असा आहे की 1 सेंटीमीटरला जर 0.5 किलोमीटर अंतर असेल म्हणजे नकाशावरचं 1 सेंटीमीटर अंतर म्हणजेच प्रत्यक्ष जमिनीवरचं 0.5 किलोमीटर अंतर असेल तर नकाशावरचं 10 सेंटीमीटर अंतर म्हणजेच जमिनीवरचं 5 किलोमीटर अंतर असेल. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला प्रमाणपट्टीवरील जे अंतर आहे ते अंतर मिळालेलं आहे, ते अंतर आहे 5 किलोमीटर इतकं. आता आपली जी प्रमाण रेषा आहे
ती 10 सेंटीमीटरची आहे आणि ते जमिनीवरचं 5 किलोमीटर अंतर दर्शवते हे आपल्याला समजलं. मग आपण त्या प्रमाणपट्टीचे काही प्राथमिक विभाग करणार आहोत. मग 10 सेंटीमीटर आणि 5 किलोमीटर अंतर दर्शवते म्हणून आपण तिचे प्राथमिक विभाग 5 करणार आहोत. आणि इथं जर समजा प्रमाण आपला अपूर्णांकात येत असेल तर त्यासाठी आपल्याला एक वेगळी पद्धत आणि वापरून प्रमाणरेषा काढायची असते किंवा वेगळी पद्धत वापरून आपलं उदाहरण सोडवावं लागतं आणि त्यानंतर प्रमाणरेषा काढायची असते. ते नेमकं काय करायचं आहे हे आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत. आता आपल्याला या प्रमाणरेषेचे प्राथमिक विभाग 5 करू असं म्हटलेलं आहे. मग त्यासाठी प्रत्येक प्राथमिक विभाग हा किती किलोमीटरचा असेल हे आपल्याला काढलं पाहिजे आणि त्यासाठी आपण सूत्र वापरतोय प्रमाण रेषेवरील अंतर भागिले प्राथमिक विभागांची संख्या. आता प्रमाण रेषेवरील अंतर आपलं 5 किलोमीटर आहे हे आपल्याला माहीत आहे आणि ही प्राथमिक विभागांची संख्या देखील आपण 5 करू असं म्हटलं आहे. इथं आपल्याला मुभा असते आपण अंतर किती आहे हे पाहून आपण किती प्राथमिक विभाग करायचे हे आपण ठरवू शकतो. त्यामुळे इथं आपल्याला ती मुभा असते त्यामुळे आपण इथं 5 करू असं म्हटलं आहे. आता या सूत्रानुसार प्रमाण रेषेवरील अंतर आपल्या 5 किलोमीटर आहे म्हणून आपण इथं 5 घेतलं आहे. प्राथमिक विभाग देखील आपण 5 करणार आहोत म्हणून आपण इथं 5 असं म्हटलं आहे. याचाच अर्थ आपला प्रत्येक प्राथमिक विभाग जो आहे तो आहे 1 किलोमीटरचा आहे. म्हणजेच प्रत्येक प्राथमिक विभाग आपल्या या प्रमाण रेषेमध्ये 1 किलोमीटर अंतराचा असणार आहे. आता या 5 प्राथमिक विभागापैकी एका म्हणजे डावीकडील एका प्राथमिक विभागाचे आपण पुन्हा 4 दुय्यम विभाग करणार आहोत. म्हणून आपण इथं म्हटलंय एका प्राथमिक विभागाचे 4 दुय्यम विभाग करू. हे देखील विभाग किती करायचे हे आपल्या अंतरावरून ठरतं आणि हे किती करायचे याची आपल्याला मुभा असू शकते. त्यामुळे आपलं 1 किलोमीटर अंतर आहे, 1 किलोमीटरला आपण 1000 मीटर अंतर पकडतो. या 1000 मीटरचे आपल्याला किती भाग करायचे तुम्ही 4 करू शकता, 5 करू शकता, 2 करू शकता. त्या हिशोबानं आपण इथं 4 दुय्यम विभाग करू असं म्हटलेलं आहे. आता प्रत्येक दुय्यम विभाग हा कसा येईल तर एका प्राथमिक विभागाचे अंतर भागिले दुय्यम विभागांची संख्या. मग एका प्राथमिक विभागाचं अंतर आपल्याला काही आहे 1000 आहे भागिले आपण दुय्यम विभाग 4 करणार आहोत म्हणून इथं 4 आलेला आहे. हे 1000 का घेतलं कारण आपण मगाशी बोललो की 1000 मीटरचा 1 किलोमीटर होतो. आपल्याला एक प्राथमिक विभाग 1 किलोमीटर चाललेला आहे पण इथं आपल्याला 1 किलोमीटरचे डायरेक्ट 4 भाग करता येत नाहीत तेव्हा ते तसं करायचं नाही आहे. उदाहरणात देखील आपल्याला किलोमीटर व मीटर दर्शक अंतर दाखवायचं आहे असं सांगितलं प्रमाण रेषेवर. आणि मग आपण मीटर दर्शक अंतर हे दुय्यम विभागाने दाखवू शकतो म्हणून आपण हे 1 किलोमीटरच्या मीटरमध्ये कन्वर्ट करून घेतलंय, रूपांतर करून घेतलंय. आणि म्हणून इथं 1000 मीटरचा 1 किलोमीटर आणि त्यामुळे इथं आपण 1000 हे अंतर घेतलेलं आहे. आणि मग 1000 भागिले 4 केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं 250 मीटर. याचा अर्थ आपला प्रत्येक दुय्यम विभाग हा 250 मीटर अंतराचा असणार आहे म्हणजे 250 मीटरचे आपले 4 दुय्यम विभाग असणार आहेत. मित्रांनो आता आपल्याला आपल्या प्रमाण रेषेची लांबी माहिती आहे, 10 सेंटीमीटर इतकी आहे, तिच्या अंतर 5 किलोमीटर इतकं आहे. त्या 5 किलोमीटरचे आपल्याला 5 प्राथमिक विभाग करायचे आहेत, 4 दुय्यम विभाग करायचे आहे हे देखील आता आपण समजलेलं आहे आपल्याला. आता आपण प्रत्यक्ष प्रमाणपट्टी काढणार आहोत आपली. त्यासाठी तुम्हाला एक करायचं आहे की एक पट्टी घ्या आणि पट्टीवर कागदावर सरळ रेषेत ठेवा, तिरकी ठेवू नका. जरा जरी तिरकी झाली तरी तुमची पूर्ण प्रमाण रेषा तिरकी दिसेल, त्यामुळे ती एका सरळ रेषेत ठेवा. व या सरळ रेषेत तुम्हाला आता 10 सेंटीमीटर अंतर मोजून घ्यायचं आहे. मग सरळ 10 सेंटीमीटर अंतर मोजून घ्या. आता मित्रांनो इथं एक मी तुमच्याकडनं फेवर घेतोय की इथं 10 सेंटीमीटर हे अंतर घेतल्यानंतर ती प्रमाण रेषा या ग्राफिक्समध्ये खूप छोटी दिसेल, यासाठी मी ही रेषा तुर्तास वाढवून 20 सेंटीमीटर इतकी घेतोय. याचा अर्थ जेणेकरून तुम्हाला हे सगळं ग्राफिक्स व्यवस्थित दिसावे हेच यामागचं कारण आहे. अदरवाईज ते अंतर 10 सेंटीमीटरच आहे हे लक्षात ठेवा. आता आपण हे 10 सेंटीमीटर अंतर कंपासात पट्टीच्या सहाय्यानं मोजून घेतलेलं आहे. यानंतर या पट्टीवर या रेषेवर आपण जी रेषा 10 सेंटीमीटरची काढली आहे या रेषेवर हा जो पहिला सुरुवातीचा बिंदू आहे रेषेचा या ठिकाणी कोन मापक अशा पद्धतीनं आपल्याला ठेवायचा आहे ज्याचा कोन मापकाचा मध्यबिंदू आणि हा जो 90 अंशाचा कोन आहे लंब आहे तो इथं जुळून येईल. आणि अशा पद्धतीनं हे कोन मापक या रेषेला जुळवून ठेवायचं आहे आणि या रेषेवर या कोन मापकावर आपण
तीस अंशाची एक खूण करणार आहोत, या ठिकाणी तीस अंशाची एक खूण करणार आहोत या पद्धतीने. जसे आपण या रेषेच्या वरच्या बाजूला खूण केली तसंच या ठिकाणी या शेवटच्या बिंदूवर असाच उलटा कोन मापक ठेवायचा आहे आपल्याला, आणि त्याच पद्धतीनं पुन्हा तीस अंशाची एक खूण खालच्या बाजूला देखील करून घ्यायची आहे. यानंतर या ज्या खुणा आहेत या खुणा आपण पट्टीच्या सहाय्यानं या रेषेच्या बिंदूपर्यंत जोडून घेणार आहोत. जी पट्टी अशी ठेवायची आपल्याला, ही जी खूण आहे ही खूण आणि हा रेषेचा सुरुवातीचा बिंदू एका रेषेत आले पाहिजेत, आणि यानंतर आपण सरळ मग या खुणेतून त्या बिंदूपर्यंत रेषेच्या एक सरळ रेषा मारणार आहोत. आणि अशा पद्धतीनं हे आपण जोडून घेतलेलं आहे, त्याच पद्धतीनं जो खालचा आपण बिंदू आहे तो देखील जोडून घेतलेला आहे. आता ही आकृती आपली अशी दिसणार आहे. आता मित्रांनो, कंपासाच्या सहाय्यानं त्या कंपासामध्ये तुम्ही एक अंतर घ्यायचं आहे. कितीही अंतर घ्या अंदाजे, फक्त ते फार कमी किंवा फार जास्त असू नये. या अंतरानं आपल्याला या रेषेवर पाच खुणा करायच्या आहेत ह्या लक्षात असू द्या. त्या हिशोबानं हे अंतर घ्या, आणि मग हे अंतर घेतल्यानंतर आपल्याला या दोन्ही रेषेवर प्राथमिक विभागांच्या पाच खुणा करायच्या आहेत. म्हणजे कोण कंपास जो आहे तो कंपास आपल्याला अशा पद्धतीनं कंपासाचं टोक या बरोबर आडव्या रेषेच्या पहिल्या सुरुवातीच्या टोकावर आहे. पेन्सिलीचं टोक आपलं या आपण जे तीस अंशाचा कोण करून रेषा मारली आहे त्या रेषेवर आहे, आणि अशा पद्धतीनं एक चाप मारून घ्यायचा आहे. याच पद्धतीनं पुन्हा आपण दुसरा चाप मारायचा आहे, आणि अशा पद्धतीने आपण एकूण पाच चाप मारून घेणार आहोत. एक दोन तीन चार पाच असे पाच चाप या ज्या तीस अंशाचा कोण जी रेषा काढली आपण त्या रेषेवर मारलेल्या आहेत, त्याच पद्धतीनं आपण या खालच्या रेषेवर देखील अशाच पद्धतीनं हे कंपासाचं जे टोक आहे ह्या आडव्या रेषेच्या शेवटच्या बिंदूवर असेल, पेन्सिलीचं हे या तीस अंशाच्या कोणाच्या रेषेवर असेल, आणि अशा पद्धतीनं हा एक दोन असे एकूण आपल्याला पाच चाप मारायचे. आता हे चाप मारून झाल्यानंतर आपल्याला हे जे चाप आहेत हे समोरासमोरचे चाप जोडून घ्यायचे आहेत. जोडताना फक्त एक काळजी घ्यायची आहे मित्रांनो, हा जो रेषेचा आडव्या रेषेचा जी मूळ प्रमाण रेषे आपली त्या प्रमाण रेषेची जो सुरुवातीचा बिंदू आहे तो सुरुवातीचा बिंदू या खालच्या रेषेवर जो शेवटचा चाप मारला आहे या शेवटच्या चापाला जुळवून घ्यायचा आहे, आणि अशा पद्धतीनं आपण एक ही एक रेष मारून घ्यायची आहे. आणि मग यानंतर परत लगतचे जे बिंदू आहेत ते आपण अशा पद्धतीनं त्याच्या रेषा मारणार आहोत. लगत पर पुन्हा हा जो वरच्या रेषेचा पहिला बिंदू आणि हा जो चाप मारला हा जुळून घेतला, आणि मग या पद्धतीनं आपण बाकीच्या रेषा देखील मारणार आहोत. शेवटी बघा, या वरच्या रेषेचा जो शेवटचा चाप आहे तो या आडव्या रेषेच्या शेवटच्या बिंदूला येऊन मिळेल, आणि मग अशा पद्धतीनं आपण या रेषा जे चाप मारले त्या चापातून या रेषा मारून घ्यायच्या आहेत. या रेषा मारून घेतल्यानंतर आता आपल्याला ही जी आपली मूळ प्रमाण रेषा या मूळ प्रमाण रेषेचे पाच समान विभाग झालेले दिसतील. म्हणजे हा इथून इथंपर्यंत एक विभाग, हा दुसरा, त्यानंतर इथून इथंपर्यंत तिसरा, त्यानंतर इथून हा चौथा, आणि हा शेवटचा पाचवा, असे या रेषेचे पाच समान विभाग झालेत. आता आपल्याला हा जो डावीकडचा एक प्राथमिक विभाग आहे म्हणजे या बिंदूपासून हा जो बिंदू आहे ही जी पहिली चापाची रेषा आपण काढली हा जो बिंदू आहे हा जो पहिला विभाग झाला आहे, या पहिल्या विभागाचे पुन्हा चार दुय्यम विभाग करायचे आहेत. मग त्यासाठी काय करायचं आहे, तर कोण मापक पुन्हा एकदा ह्या ज्या आडव्या रेषेला जुळवून इथं बरोबर तिचा जो सुरुवातीचा बिंदू आहे तिथं हा कोण मापकाचा मध्यबिंदू किंवा 90 अंशाचा जो लंब आहे तो जुळला पाहिजे. अशा पद्धतीनं जुळवून वरती 90 अंशाची एक खूण करून घ्यायची आहे. नंतर लगेचच आपण आता हा जो बिंदू आहे जो पहिल्या प्राथमिक विभागाचा शेवटचा बिंदू असेल, म्हणजे इथून आपला पहिला प्राथमिक विभाग सुरू होतो आहे आणि इथं संपतोय, इथं आपल्याला कोण मापक जुळवून घ्यायचा आहे, तो लंब 90 अंशाचा बरोबर या ठिकाणी आला पाहिजे, आणि मग या ठिकाणी आपण परत एकदा खालच्या बाजूला देखील एक 90 अंशाचा खूण करून घेणार आहोत. आता या दोन्ही खुणा ज्या आहेत त्या दोन्ही खुणा आपल्याला पट्टीच्या सहाय्यानं जोडायच्या आहेत. ही जी पहिली वरची जी खूण आहे ही खूण आपल्याला सरळ या ठिकाणी या आडव्या रेषेच्या सुरुवातीच्या बिंदूपर्यंत येऊन मिळेल, ही या पद्धतीनं आपण रेषा मारणार आहोत. त्याच पद्धतीनं ही जी दुसरी खूण आहे ही इथं येऊन मिळाली पाहिजे. पुन्हा पट्टी अशा पद्धतीनं ठेवून इथं देखील अशा पद्धतीनं एक रेष मारून घेणार आहोत, आणि मग अशा पद्धतीनं या दोन रेषा मारल्यानंतर आपली आकृती या पद्धतीनं दिसणार आहे.
आता आपल्याला एक करायचं आहे, इथं या प्राथमिक विभागाचे देखील चार उपविभाग, चार दुय्यम विभाग करायचे आहेत. पुन्हा एकदा कोण मापकामध्ये एक अंदाजे अंतर घ्यायचं आहे, आणि हे अंदाजे अंतर घेऊन या उभ्या रेषेवर दुय्यम विभागांच्या चार खुणा करायच्या आहेत. म्हणजे जशा आपण या 30 अंशाच्या कोणावर केल्या त्याच पद्धतीनं आता आपण या 90 अंशाची जी उभी लंब रेषा काढली आहे त्याच्यावर दुय्यम अंशाच्या म्हणजे एक, त्यानंतर ही दुसरी, अशा पद्धतीनं चार खुणा करून घेतलेल्या आहेत आपण. त्याच पद्धतीनं या खाली जो लंब टाकला आहे यावर देखील याच पद्धतीनं आपण ही एक, त्यानंतर ही दुसरी, आणि अशा पद्धतीनं चार खुणा करून घेणार आहोत. आता या खुणा देखील आपण प्राथमिक विभागाच्या खुणा जशा जोडून घेतल्या त्याच पद्धतीनं सरळ रेषेने जोडून घेणार आहोत. जोडताना पुन्हा तीच काळजी घ्यायची आहे मित्रांनो, ही जी आडवी रेषा आहे या आडव्या रेषेचा जो सुरुवातीचा बिंदू आहे तो बिंदू, आणि ह्या खालच्या रेषेवरचा जो चौथा चाप आहे आपला, चौथी खूण आहे, ती एका रेषेत जुळवून घ्यायची, आणि या पद्धतीनं ती रेषा आपण मारलेली आहे. त्यानंतर मग हा बिंदू जो पहिला बिंदू येईल आणि हा तिसरा बिंदू जो येईल तो आपल्या या पद्धतीनं परत पट्टी ठेवायची आहे, आणि तो देखील अशा पद्धतीनं एका रेषेने जोडून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीनं हे सगळे जे बिंदू आहेत हे जोडून घ्यायचे आहेत. हा जो चौथा बिंदू आहे हा चौथा बिंदू या प्राथमिक विभागाच्या अगदी शेवटच्या बिंदूला येऊन मिळेल, आणि अशा पद्धतीनं या एका प्राथमिक विभागाचे देखील आपल्याला चार उपविभाग, चार दुय्यम विभाग झालेले दिसतील. 1, 2, 3 आणि 4 अशा पद्धतीनं चार दुय्यम विभाग झालेले आहेत इथं. मित्रांनो, अशा पद्धतीनं आपली प्रमाणरेषा ही आपण तयार केलेली आहे. त्याचे 5 प्राथमिक विभाग, 4 दुय्यम विभाग हे देखील आपण काढलेले आहेत. पण आता थोडंसं हिला आकर्षक करण्यासाठी आपल्याला आणखी काही गोष्टी करायच्या आहेत. म्हणजेच आता ही जी आपली मूळ प्राथमिक जी प्रमाणपट्टी आहे या प्रमाणपट्टीला आणखी 2 प्रमाणरेषा ज्या आहेत, आणखी 2 रेषा ज्या आहेत समांतर रेषा काढायच्या आहेत, एक अशा पद्धतीनं काढायची आहेत. हे जे अंतर आहे सारखं ठेवा, पुन्हा इथं तिरकेपणा येऊ देऊ नका त्या रेषेमध्ये, त्याला तर तुमची प्रमाणरेषा खराब दिसणार आहे. मग ही अशा पद्धतीनं एक पुन्हा समांतर रेषा आपण काढलेली आहे. साधारण हे अंतर जे आहे हे अंतर 8 मिलीमीटर इतकं ठेवा, 1 सेंटीमीटर हे खूप जास्त होईल त्यामुळे 8 मिलीमीटर अंतर ठेवा. आणि पुन्हा याच्या दरम्यान याच्या मध्यभागी ज्या 4 मिलीमीटरची एक अशी रेषा मारा मध्यभागी, जेणेकरून याचे 4 मिलीमीटरचे 2 भाग होतील. आणि अशा पद्धतीनं याला, या प्रमाण रेषेला आपण थोडी जाडी दिलेली आहे. जाडी दिल्यानंतर आता या प्रत्येक बिंदूतून आपल्याला या सगळ्या रेषेंच्यावर लंब टाकून घ्यायचे आहेत. त्यासाठी पट्टीचा वापर करायचा आहे. पट्टी किंवा कोन मापकाचा वापर केला तरी चालेल, पण पट्टी फास्ट जर ज्याची सवय आहे पट्टीची तो पट्टीनं करू शकतो. या अशा पद्धतीनं आपण लंब म्हणजे 90 अंशाचा कोन आला पाहिजे बरोबर इथं, हे देखील लंब तिरके होता कामा नये. या अशा पद्धतीनं या तिन्ही रेषा आपण जोडून घेणार आहोत. इथं हा पहिला लंब येईल, त्यानंतर आता हा जो बिंदू आहे इथून आपला लंब येणार आहे दुसरा, म्हणजे इथं अशी पट्टी येणार आहे आणि तिथून आपला एक लंब येणार आहे, म्हणजे हा दुय्यम विभाग असेल आपला पहिला. त्यानंतर पुन्हा इथून जिथं हा ही रेषा इथं येऊन जुळलेली आहे, इथं क्रॉस झालेली आहे, इथून पुन्हा एक लंब टाकायचा आपल्याला. अशा पद्धतीनं आपण दुसरा लंब टाकलेला आहे, आणि मग या पद्धतीनं आपण तिसरा, चौथा आणि मग प्राथमिक विभागाचे हे देखील 1, 2, 3 असे आणि 4 असे लंब टाकून घेतलेले आहेत. आणि मग अशा पद्धतीनं आपली ही प्रमाण रेषा तयार झालेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे या प्रमाण रेषेला किमती देणं. किमती देताना एक लक्षात ठेवायचं आहे, आपण ज्या प्राथमिक विभागाचे दुय्यम विभाग केलेत तो विभाग जिथं संपतोय तिथं आपला 0 अंतर येईल. इथून आपली प्रमाणरेषा या बाजूला सुरू होईल आणि इथून या बाजूला असेल. मग इथं 0 आल्यानंतर हा जो 1 प्राथमिक विभाग आहे हा 1 किलोमीटरचा आहे, त्यामुळे आपण इथे 1 म्हटलेला आहे. हा जो प्राथमिक विभाग आहे हा देखील 1 किलोमीटरचा आहे, म्हणजे हे 1 आणि मग इथं अंतर येईल 2. त्यानंतर इथं अंतर असेल 3. त्यानंतर इथं अंतर असेल 4. आणि हे 4 काय आहेत तर हे किलोमीटर आहेत, एकक लिहायला विसरायचं नाही. म्हणजे इथंपर्यंत 0 पासून इथंपर्यंतचं अंतर 1 किलोमीटर असेल, इथंपर्यंत 2 किलोमीटर, इथंपर्यंत 3 किलोमीटर आणि इथंपर्यंत 4 किलोमीटर.
आणि पाचवा जो किलोमीटर आहे या बाजूला, याचे आपण पुन्हा दुय्यम विभाग केलेले आहेत. हा जो पहिला विभाग आहे हा विभाग असणार आहे आपला 250 मीटरचा. त्यानंतर दुसरा विभाग जो असणार आहे तो 500 मीटरचा, म्हणजे हे 250 आणि हे 250 500. त्यानंतर हे 250 हा तिसरा विभाग असणार आहे आपला 750 मीटरचा. आणि हा चौथा विभाग असणार आहे 1000 मीटर इतका. याचाच अर्थ 1000 मीटर म्हणजेच 1 किलोमीटर. याचा अर्थ हे 4 आणि हे 1 असे 5 किलोमीटर अंतर आपली प्रमाण रेषा दाखवतीये. किलोमीटर आणि मीटर दर्शक आपण आपल्याला सांगितले आहे, त्यामुळे प्राथमिक विभाग आपण किलोमीटरमध्ये काढली आहेत, दुय्यम विभाग आपण मीटरमध्ये काढलेले आहेत. आता या प्रमाण रेषेला थोडंसं जे आपले हे चौकोन चौकोन तयार झालेत प्रमाण रेषेचे, त्याला थोडंसं अधिक आकर्षक करण्यासाठी आपण एकाएक अल्टरनेट जे चौकोन आहेत ते या पद्धतीनं त्याला जर शेडिंग दिलं तर अशा पद्धतीनं तुमची आकर्षक प्रमाण रेषा तयार होतीये. ही अशी आकर्षक प्रमाण रेषा तयार झाल्यानंतर याची कृती वजा जी माहिती आहे या प्रमाण रेषेची, ती आपल्याला थोडक्यात या प्रमाण रेषेच्या खाली लिहायची आहे. उदाहरणार्थ नकाशा प्रमाण, आपल्या उदाहरणाचं नकाशा प्रमाण आहे 50,000. प्रमाणपट्टीची लांबी 10 सेंटीमीटर आहे. प्रमाणपट्टीवरील अंतर 5 किलोमीटर आहे. एकूण प्राथमिक विभाग आपण 5 केलेले आहेत, त्यातला प्रत्येक प्राथमिक विभागाचं अंतर आहे 1 किलोमीटर. एकूण दुय्यम विभाग आपले 4 आहेत, तर प्रत्येक दुय्यम विभागाचं अंतर हे 250 मीटर इतकं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं ही कृतीवजा माहिती दिल्यानंतर ही संपूर्ण जी तुमची साधी प्रमाणपट्टी आहे ही प्रमाणपट्टी तयार होते. मित्रांनो, मगाशी मी म्हटलं होतं की जमजा जर ऑड फिगर किंवा विषम फिगर येत असेल, विषम संख्या येत असेल शब्द प्रमाणामध्ये, म्हणजे 10 सेंटीमीटर बरोबर जर विषम किलोमीटरमध्ये जर विषम प्रमाण आलं, तर त्या प्रमाणात आपल्याला रेषेची लांबी बदलावी लागते आणि त्या अनुषंगानं आपल्याला पुन्हा उदाहरण सोडवावं लागतं. यासाठी एक वेगळा व्हिडिओ आपण करत आहोत आणि त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्यासाठी तो देखील तुम्ही फॉलो करावा. धन्यवाद मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, साधी प्रमाणपट्टी कशी तयार करायची हे समजलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन देखील दाबा, जेणेकरून माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.